तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत एक मुखी दत्त मंदिर असलेलं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील गोरगरिबांची लाईफलाईन म्हणजेच आपल्या एसटीची लाल परी हिने आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी. तर आपण आलेलो आहोत दत्तजयंती सोहळा 2022 या सोहळ्याच्या आदल्या दिवशी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. तर ह्या संपूर्ण भागाचं आपण धावतं चित्रीकरण करणार आहोत की दत्तजयंती सोहळ्यासाठी काय काय तयारी या ठिकाणी केली जाते हे तुम्हाला सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा आणि तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मंडळी, रस्त्याच्या दोन्ही बाजूने तुम्ही पाहू शकता की जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, दुकानदार, कोणी खेळण्याचं स्टॉल, कोणी खाऊचं स्टॉल, तर कोणी घरगुती वापरातील वस्तूंचं स्टॉल आपल्याला लावलेले या ठिकाणी पाहायला भेटतो. तर उद्या ह्या ठिकाणी दृश्य अजून वेगळं असेल की ह्या रस्त्याने तुम्हाला जायला पण जागा भेटणार नाही, म्हणजे मुंगीसारखी गर्दी ह्या रस्त्याने मंदिराकडे जात येत असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूनी व्यवस्थितपणे स्टॉल लावलेले आपल्याला व्यावसायिक दिसत आहेत आणि साईडनी गाड्या पार्किंग पण केलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. तर आता आपण ह्या रस्त्याने चाललेलो आहोत मंदिराकडे. आपण मंदिर परिसराकडे जात असतानाच हे पहा तुम्ही समोर, तुम्हाला एक गजराजाचं म्हणजे हत्तीचं दर्शन होतं. अतिशय भव्य दिव्य असा हा हत्ती ह्या मंदिर परिसरामध्ये आपल्याला येताना दिसत आहे आणि सर्वांचं लक्ष या हत्तीने आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे आणि काही लोक तर या ठिकाणी सेल्फी पण घेताना आपल्याला पाहायला भेटत आहे. या गजराच्या सोबतच आपण मंदिर परिसरामध्ये आता येऊन पोहोचलेलो आहोत. तर आपल्याला समोरच हे दत्त मंदिर दिसत आहे श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणचं. या मंदिराचा कळस आणि त्यावर लावलेला भगवा ध्वज आपल्याला या ठिकाणून दिसत आहे. मंदिर परिसरात आल्यानंतर आपल्याला संगीत भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ऐकायला भेटतो. अतिशय सुंदर स्वरूपात या ठिकाणी भजन ऐकल्यानंतर मन अगदी तृप्त होऊन जाते आणि समोर तुम्ही हे पाहू शकता येणाऱ्या भाविकांच्या विसाव्यासाठीच म्हणजे बसण्यासाठी एक मंडप या ठिकाणी तयार केलेला आहे आणि ह्या मंडपामध्ये आपल्याला समोरच एक मोठी स्क्रीन लावलेली पाहायला भेटते, जेणेकरून मंदिरामधील सर्व दृश्य आपल्याला ह्या मंडपामधून ह्या ठिकाणी बसून पाहता येते. आता आपण निघालेलो आहोत दर्शनासाठी दत्त मंदिर या ठिकाणी. तर आता आपण मंदिराच्या शिड्या चढून मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. दत्त मंदिरातून दर्शन झाल्यानंतर आपण शेजारीच असलेल्या श्री नारायणेश्वर मंदिर या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. तर हे मंदिर अतिशय पुरातन असून हेमाडपंती कलेचं हे आपल्याला एक कौशल्य या ठिकाणी पाहायला भेटतं आणि अतिशय देखणं आणि सुरेख हे मंदिर असून हा या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि यामधून आता आपण आतमध्ये जाऊन मंदिरात दर्शन घेणार आहे.
आणि अतिशय भव्य दिव्य असं हे पुरातन काळातील नारायणेश्वर मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. दर्शन झाल्यानंतर मी आता तुम्हाला दाखवित आहे मंदिराचा बाह्य भाग. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी आपल्याला दगडांमधील कोरीव बांधकाम या ठिकाणी पाहायला भेटते आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी आपल्याला हे मंदिर पुरातन काळातील पाहायला भेटते आणि याचा कळसाचा भागही अतिशय देखणा या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे. असंही प्राचीन पुरातन मंदिर पाहायला आपण एक वेळेस या नारायणेश्वर मंदिराला अवश्य भेट द्या. या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाण्याच्या सोयीसाठी एक भली मोठी बारव खोदलेली आपल्याला पाहायला भेटते आणि हिचं बांधकाम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आलेलं आहे. तर तुम्ही पहा की भव्य अशी बारव या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत ती जागा म्हणजे 200 कोटी यज्ञाची जागा ही आहे. तर या परिसरामध्ये तुडुंब असे संपूर्ण भाविक या ठिकाणी बसलेले आहेत आणि भरपूर भाविक हे आदल्या दिवशीच या ठिकाणी मुक्कामासाठी आलेले आपल्याला पाहायला भेटतात आणि जिकडे पाहावं तिकडे हे भाविकच आपल्याला या ठिकाणी नजरेस पडतात. आणि हे समोर तुम्ही पाहू शकता की हीच ती 200 कोटी यज्ञाची जागा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर मंडळी मी हे तुम्हाला श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणचे धावते वर्णन दाखवलेलं आहे. त्यांनी दर्शनासाठी येऊन या आनंदाच्या उत्सवामध्ये सहभागी व्हाल आणि आत्ता आम्ही परत मागे निघण्याच्या तयारीमध्ये आहे कारण की आम्हाला आता या ठिकाणी रात्र झालेली आहे. तर आता मी आपली रजा घेतो आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर चला तर मंडळी आता रात्र ही आपल्याला याच ठिकाणी झालेली आहे. आपली लालपरी आपली वाट पाहत आहे. तर आपण आता लालपरीने परत आपल्या घरी जाणार आहे. तर मंडळी लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय.